तर नमस्कार मंडळी, आता रमजानचा महिना सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात आपण आता इथे इफ्तारीच्या टायमिंगला आलो आहे आणि रोजा सुरू आहेत आणि वेगवेगळे फूड स्टॉल इथं लागलेले असतात. आपण आता तेच बघायचं आहे, जास्त वेळ लावा नको, चला जाऊया आणि आज बघूया काय काय. तर हा बिंदू चौक एरिया आहे आणि इकडंच इकडं बाजूला हे सगळे फूड स्टॉल जे आहेत ते इकडं तुम्हाला बघायला मिळतील आणि आज भरपूर प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं तसे बघायला मिळणार आहेत. साध्यातल्या साध्या पदार्थापासून आपण आजपर्यंत बघितलेले नाहीत अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ इकडे आहेत. हे जे समोसे वगैरे सुद्धा आहेत हे इकडं चिकनचे समोसे वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आपले शाहू वडे, उडीद वडे हे पण इथं आहेत आणि हैदराबादी गोष्टी बाय आ जावाय. यातला भरपूर पदार्थ बरेच जण आणि मी पण नवीनच बघायला लागले. आता हे तंदूर बिंदूर आपण रेग्युलर बघत असतो की एक एक पदार्थ असायत किंवा बायला पहिल्यांदाच बघितले की रे अशा पद्धतीत आहेत. मांसाहारी पदार्थ तरी आहेतच पण शाकाहारी पदार्थसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहेत इकडे. आणि आजच्या दिवशी नो प्रॉफिट नो लॉस अशा तत्वावर इथं विक्री होत असते या पदार्थांची, त्यामुळं तुम्हाला भरपूर इतर वेळेच्यापेक्षा भरपूर स्वस्तसुद्धा इथं मिळणार आहे. सगळं बघून पोट भरण्याचं जे काय आहे का नाही ते आत्ता इथं माझ्या व्हायला लागली, म्हणजे बघूनच माझं पोट भरायला लागले. सगळे एवढे प्रकारचे पदार्थ आहेत इथं, बरीच लोक इथं गर्दी करत असतात आणि पार्सल पण नेत असतात इकडनं. भरपूर प्रमाणात इथं खाल्लं पण जाते, पार्सल पण नेलं जाते आणि भरपूर पदार्थांची विक्री या 1 ते 2 तासात इथं होत असते. जर आपण इकडं या फूड फेस्टिवलला जर काय खायचं म्हणून आलो तर आपण हे खाऊ का ते खाऊ हे मात्र कन्फ्युजन सगळ्यांना 100% होते आणि भरपूर पदार्थ आपल्याला याचं माहीत पण नाही, त्यामुळे हे कसं लागेल हे पण सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला माहीत आहे ते पदार्थ जर आपण खातो पण वेगवेगळेसुद्धा यातले पदार्थ ट्राय करायला पाहिजे असं आपल्याला वाटते. 65 वगैरेसुद्धा एक 2-3 प्रकारचे मी 65 बघितले. तंदूर लेग पीस वगैरे समोर आपल्याला दिसायला लागले, ते पण अगदी जबरदस्त पद्धतीनं मस्तपैकी फ्राय वगैरे करून भट्टीत भाजून काढलेला आहे. दिसायला तर भारी दिसते पण खाताना पण एक वेगळी मजा येते. आपण नंतर टेस्ट पण काही पदार्थ करून बघणार आहे. हे शाही तुकडा आणि आता हे कबाब वगैरे आहेत. म्हणजे खातानाची मजा तर वेगळी असते आज पण दिसायला पण काही देखणी दिसतात. बघा की सगळं पदार्थ आहा मजा आली. वेगवेगळं सरबत आपण आता उन्हाळ्यात बघत असतो. ते मोहब्बत का सरबत, नफरत का सरबत हे असे वेगवेगळ्या प्रकारचं सरबत जे आहेत त्याला भरपूर गर्दी आहे. इथं लोक अक्षरशः पार्सल घेऊन घरला निघाल्यात कारण या गर्दीतनं बऱ्याच वेळेला घरातल्या सगळ्यांना घेऊन इकडे येणं शक्य होत नाही, त्यामुळे बरीच लोक काय करतात मग इथनं पार्सल घेऊन घरला जातात. आता मी काय जास्त बोलत नाही, आपण फक्त इथल्या गोष्टींचा आनंद घेऊया. नेत्रसूप घेऊया, नेत्रसूप. ¿Qué pasa?
आपलं सगळं चिकन बोनलेस मध्ये येते, यात मिक्स वगैरे काय नाही, सगळं प्युअर बोनलेस. काय पण तुम्ही खावा त्यात मोहिनी चीज सगळं आयटम एकदम प्युअर बोनलेस मध्ये येणार. त्यात भेसळ मिलावट वगैरे काय नाही, सगळं ओरिजिनल आयटम तुम्हाला मिळणार. आपल्याकडे तंदुरी सगळ्यात कमी रेटमध्ये आपल्याकडे आहे, 250 रुपयाला फुल तंदुरी येणार. 250 रुपयाला जहाज काय, नो प्रॉफिट नो लॉस. आपलं रमजानच्या महिन्यात आपण नो प्रॉफिट नो लॉसमध्येच धंदा करतो. सगळं कट टू कट रेट आपले सगळे एकदम कट टू कट, 20 रुपये 30 रुपये 50 रुपये रेट आहेत आपले. आणि किंवा चीजचं आयटम आहे, चिकन बर्फी आपल्याकडे तिथं चीजचं आयटम आहे, पूर्ण चिकन बर्फी चीजमध्ये आयटम येणार तुम्हाला. पूर्ण अखंड चीज येते पुढं आहे, चिकन गार्लिक आहे, साठे आहे, चिकन चिली आहे. हॅलो तर छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत दरच वर्षी हा रमजान महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. भरपूर लोक इथनं सामान घेऊन जात असतात आणि आजच्या दिवशी ना नफा ना तोटा या तत्वावर इथं विक्री होत असल्यामुळं भरपूर इथून खरेदी करून जात असतात. काही ड्रायफ्रूट असू देत किंवा काही इमिटेशन ज्वेलरीचे असू देत किंवा साध्या साध्या घरातल्या वापरासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा तुम्ही. मी जास्त सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसेलच सगळं. Venue? Yes.